तर इकडे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची देखील बैठक सुरू झाली आहे. विधान भवनातल्या काँग्रेस कार्यालयात ही बैठक सुरू आहे. प्रभारी एच के पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार उपस्थित आहेत. त्यामुळे विधान भवनात काँग्रेस कार्यालयात ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर काँग्रेसची काय भूमिका असणार आहे, काँग्रेसची रणनीती काय असणार आहे यावर चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या संघर्षाचं नॉनस्टॉप कव्हरेज आता तुम्ही न्यूज स्टेटवर बघताय. तर काँग्रेसची ही बैठक सुरू आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, आमदार हे देखील उपस्थित आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या बैठकीमध्ये काय नेमकी चर्चा होतीये हे पाहावं लागेल. काँग्रेसचे अनेक आमदार देखील या बैठकीला उपस्थित आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या पाहता विधिमंडळात विरोधी पक्ष नेते पदावर काँग्रेस दावा करणार का आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कशा प्रकारे साथ देणार किंवा त्याबाबत त्यांची काय भूमिका असेल हे देखील येत्या काळात समोर येईल.